आणखीन एक काल परवा षड्यंत्र केले सरकारनं. आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो, आत्तापर्यंत इथून पुढेही मानणार आहेत शिंदे साहेबाला. त्यांचा ओएडीत आमचे लोक पार दिल्लीपोत घेऊन पळायला. आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय. आता नवीन काय षड्यंत्र असलं आहे मुख्यमंत्र्यांच्या ओएडीनं काय माहीत. आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव. आता त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले. पण आता हे काय डावरं चेला आहे मुख्यमंत्र्याचं ओएडी. मुख्यमंत्र्यासंग राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओएडी मात्र त्यांच्या जातीकडून वळतात. हसून खेळून गोड बोलतात, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावतात. दोन चार वेळेस झाले त्यांचा, आता असं एकदा दोनदा नाही. कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएडीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात रायगपचे. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षड्यंत्र. काय रचून आणलं काय नाही कळन, थोड्या दिवसात उघडं पडल 100%. सगळ्याला सगळं माहीत असते कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो विमानतळावर जायला, कोणाच्या गाड्या आहेत आणून देऊन सोडायला, कोणाचे आहेत, कोण कोण सोबत आहेत. मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही. षड्यंत्र काय आहे आता उघडं पडल ना, आता माहीत नाही ना, एक दोन दिवसात होईल माहीत आम्हाला. हे तर माहीत झालं ना, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहीत होणं. पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी हे माहीत होतं आहे, आणखीन काय पाहिजे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो, इथून पुढंही मानणार आहे, तिथून मागंही मानत होतो आणि आजही मानतो मी तर. परंतु त्यांचे ओएडी असे लोकाला घेऊन पळ दिल्लीला. आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात. तिकडून काय बनवून आणतात काय, मी काय आणलं असं साच्या बनवून काय मला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्या मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक. आता ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही, कारण हे षड्यंत्र सरकार घडवून आणत आहे ना. ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना. आम्हाला कालच माहिती मिळाली दोन दिवसापासून, अमुक चालू आहे तमुक चालू आहे, पण डिटेलमध्ये होईल आज उद्या दोन एक दिवसात होईल माहिती. काय सरकार काय ओएडी, अरे चांगलं करायचे कामं करा. काय ओएडी आहे काय काय स्वतःला शाणा समजेत. अरे बाळा चांगलं करायचे कामं करा. फुटलेल्याला जवळ करता, फुटलेल्या लोकाला जवळ करता, समाजाला जवळ करा. माया मराठ्याला गोरगरिबाला काय मोठेपणे तुम्हाला त्याच्यात ठीक आहे. तुमचं तुम्हाला लखला, मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. फक्त माहिती मिळाली आणि ती खात्री लायक ती खोटी नाही. काय नाही काय नाही काय नाही. विमानतळावर सगळे CCTV आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळं आहे. उतरलं आहे कोण, कुठं उतरलं आहे, काय केलं आहे, आपण खोटं बोलत नसतो. मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओएडीचं बहुतेक. परिणाम मायावर काय परिणाम होणार आहे आणि माझ्या समाजावर काय होणार आहे त्या षड्यंत्राचं. काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला, काही बनवलेला आणून असून द्या, काही प्रेस घ्यायच्या सांगितलेला असून द्या, काही सांगितलेला असू द्या, मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही. समाज जिथं बदनाम होईल ती शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही. सरकारनं म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ओएडीनं किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगाच घेऊन फिरतो का मग इकडं तिकडं. जाऊ दे तो विषय, समोर आल्यावर बघणारच आहे समाजसुद्धा. आता समाज तरी किती दिवस गप्प बसल मग वेळोवेळी जर असंच व्हायला लागलं तर. तुम्ही मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षड्यंत्राचं तो त्या असं थेट आरोप केलेले होते. आता यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय, म्हणजे हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी 100% खेळवी दे 100% खेळवी दे. यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांसुद्धा माणूस आहेत त्यांसगी आहेत. मी बोलता बोलता ते विसरून गेलो, त्यांचासुद्धा एक माणूस आहे, त्यांचा पण माणूस. आता हे माया पाठीला पण झाले, माया समाजाच्या पाठीलाच पण झाले या गोष्टी. माणूस फोडला, फोडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं. मग हे घडलेलं आहे, आता हे घडणार आहे बहुतेक. आता वाचू द्या येईन ना समोर. आता तर अर्धवट समाजासमोर आलंच. आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन गाबाळ काय असेल ते, त्यावेळेस पुन्हा लक्षात येईल की हे सरकारनं बनवून दिलं सगळे दिल्लीला आणि मुंबईला आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे. आजच लक्षात आलं आमच्या ते, म्हणून समाजाला सांगून टाकलं. थांबले तर ठीक, समाज
काय नाही, पण समाज प्रत्येकाच दिवशी बंधन करायला समाज तरी कवर गप बसणार आहे. तुम्ही उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केलं आहे, आता या क्षणाला तुमची भूमिका काय असेल, तुमचं त्यांना सांगणं काय? नाही नाही, मी शिंदे साहेबालाही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांसुद्धा, मी असं स्थगित करू शकत नाही आहे. कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत, की तुम्ही सगळ्या स्वरीच अंमलबजावणी लगेच करणार आहेत का किती दिवस लागणार आहेत, केसेस लगेच मागं घेणार आहेत का किती दिवस लागणार आहेत, हैदराबादचा केस लगेच घेणार आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत, हे मला डिटेल आणि माझ्या समाजाला माहीत झाल्याशिवाय मी माग कसं घ्यायचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यावेळेस तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे, मग आता 57 लाख आधार मिळालेला आहे. ज्या ज्या काय गोष्टी आहेत ह्या त्या बघू द्या ना. सगळे स्वऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही, आताही मान्य, तर मग ती घेतली का? घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली घेतली म्हणताय. मग तेही सगळं क्लिअर झालं, बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला वाक्य नाही पाहिजे. आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादं उपोषण असणार, मी काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागलं आणि समाजाला लागेल. तुम्ही जर असंच खेळत राहिले, मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब,